संजय सिसट काय आरोप करतात त्याला मला मी महत्त्व देत नाही, परंतु मुंबई ही मराठी माणसाची, मराठी शिवसेनेची आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंची मुंबई आहे. आणि या मुंबईमध्ये आपण पाहत असाल की दांडिया फार जोरात आणि उत्साहामध्ये होत असतो, तर कुठेतरी मराठी माणसाला सुद्धा खेळण्यासाठी एक योग्य ठिकाण पाहिजे, त्यासाठी हा मराठी दांड्याचं आम्ही आयोजन केलं आहे. या ठिकाणी मराठी दांड्याला उत्कृष्ट असा प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. तुम्ही पाहत असाल की मुंबईतलं इव्हन मुंबईतलं सगळ्यात मोठं ग्राउंडवरती हा आपण मराठी दांडी आयोजित करतो आहे आणि त्याला प्रचंड असा रिस्पॉन्स आम्हाला मिळतो आहे. मी सगळ्या लोकांचं मनापासून अभिनंदन करतो. मराठी माणूस मुंबईत टिकवण्याचं काम फक्त शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी केलं, त्याच्यानंतर जर कोणी केलं असेल ते उद्धवसाहेब ठाकरेंनी केलं आहे. ही शिवसेना मुंबईमध्ये जन्मच मराठी माणसासाठी घेतलेला आहे आणि त्यामुळे मराठी माणूस टिकवण्याचं काम शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नक्कीच करतील आणि करत आहेत. याबाबत मुंबईतल्या मराठी माणसांना त्याबाबत खात्री आहे आणि त्यामुळे मुंबईत मराठी माणूस टिकेल, टिकणार आणि टिकवणार हेच आमचं ध्येय आहे. हा त्यांना सांगा, पहिलं त्या मुलींमध्ये जी घटना घडली त्याचा निषेध करा. ज्या मराठी मुलीला घर गुजरात्यांनी नाकारलं या मुलींमध्ये त्याचा निषेध करा आणि मग मराठी दांड्या भरवा तुम्ही. नितेश राणे वारंवार वैयक्तिक टीका जी आहे संजय राऊतांनी त्यांनी वैयक्तिक स्वरूपाची टीका केलेली आहे, कसं पाहता तुम्ही? कोण नितेश राणे? कोण नितेश काय चिंदीचोर राणे? नितेश चिंदीचोर राणे बरोबर, त्याचंच काहीतरी बापाचं नाव आहे. कारण त्यांनी मला वाटते अनेक बाप चेंज केलेले आहेत. त्याचा पहिला बाप शिवसेना होती, पण दुसरा बाप काँग्रेस होती, तिसरा बाप स्वाभिमान होता, आता चौथा बाप भाजप आहे. त्यामुळे कोणाच्या बापावर द्यायची गरज नाही, अख्ख्या महाराष्ट्राला आणि देशाला माहीत आहे त्याचा बाप चिंदीचोर आहे. दसरा मेळाव्यासाठी दसरा मेळावा तुम्ही छोट्याशा छोट्या मुलाला किंवा महाराष्ट्रातल्या कुठल्या व्यक्तीला विचारलं तर दसरा मेळावा हा या दसरा मेळावा हा शिवाजी पार्कलाच होतो, शिवाजी पार्कलाच होणार याबाबत कुठली शंका नाही. कारण हा इतिहास आहे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनंतर याच दसरा मेळावा शिवाजी पार्कवरती उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी घेतलेला आहे आणि त्यामुळे या शिवाजी पार्कच्या मैदानावरती शिवसेनेचा मेळावा होईल. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.